ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धनगर समाजाचा उद्गाव येते रास्ता रोको तर सरकारला सळो की पळो करून सोडू. रामचंद्र डांगे. राज्यातील धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गंगाखेड येथील चौंडे येथे गेल्या 15 दिवसापासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. या उपोषणाच्या समर्थनार्थ गुरुवारी शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं सांगली कोल्हापूर रोडवरील उद्गाव टोलनाका येथे 2 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या महामार्गावर आंदोलकांनी मेंढ्यांसह ठिय्या मांडला. धनगर बांधवांनी महामार्गावरच ठिय्या टाकल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी घोषणानी परिसर दणाणून सोडला. यावेळी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष व धनगर समाजाचे नेते रामचंद्र डांगे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सध्या धनगर आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला असून धनगर समाज आरक्षण बाबत कार्यवाही व्हावी अशी शासनाकडे वारंवार मागणी करीत असून याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. धनगर समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून आज त्याचाच एक भाग म्हणून रास्ता रोको करण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाज सर्वत्र पेटून उठला आहे. जर आरक्षणाचा निर्णय लवकर झाला नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरून सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा त्यांनी दिला. धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर येतोय, आंदोलन करतोय, मोर्चा करतोय. आता अलीकडं नागपूरमध्ये आमच्या समाज बांधवांनी जे उपोषणला बसलं आहे, आज त्याला उपोषण बसून 12 ते 13 दिवस झाले. आज त्या सरकारची जागा आली आणि आज बोलवता माझे मिटिंगला सरकार बोलवत आहे. 9 दिवस मिटिंगमध्ये जर सरकारनं व्यवस्थित निर्णय नाही घेतला, तिकडं नागपूर पेटलं आहे, तिकडं विदर्भ मराठा तात्ता पेटाला आला आहे. अजून त्याची सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अजिबात वाटली नाही. आत्ता जर तरुण रस्त्यावर आला तर या सरकारला सर्व की पळो करता येईल. आणि जर उभी धनगर समाजाला ह्यांनी जर महाराष्ट्रामध्ये जर न्याय नाही दिला तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्या सरकारचं सुधारा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतोय. आणि तरी पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असू द्या, अजितदादा असू द्या, फडणवीस असो, शिंदेसाहेब असू दे, ताबडतोब या धनगर समाजाचा विचार करावा एवढी त्यांना माझी कळकळीची विनंती. धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर म्हणाले, धनगर समाजावर गेली 70 वर्ष अन्याय होत असून या समाजाला आरक्षणासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी. या मागणीसाठी आज शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीने चक्काजाम आंदोलन केल्याचं सांगितलं. सांगलीमध्ये फार मोठा मेळावा झाला, त्यामध्ये खरं तर आम्हाला एनडीमध्ये टाकलं गेलं. त्यावेळचे पंतप्रधान राजकीय गाठे होते. खरं तर आमची त्यावेळची देखील मागणी हीच होती की आम्हाला पाठपट टाका. त्यामुळे ते झालेलं नाही, परंतु आज या 75 वर्षामध्ये खरं तर आमच्या समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि मागच्या खरं तर 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं आमच्या बारामतीच्या ठिकाणी धनगर समाजाने आम्हाला प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पाठिंबा द्या. आणि अख्ख्या महाराष्ट्राचा धनगर समाज भाजपला पाठिंबा द्याला. देवेंद्र फडणवीस सांगितले ते पहिल्या कॅबिनेटला धनगर समाज आरक्षण संपेल, परंतु ते 10 वर्ष झाले तरी पण ते संपलेलं नाही. परंतु आज आमच्या समाज बांधव गेले 16 दिवस आहे. 16 दिवसादिवशी शासनाचं गौरव बोलले आणि आज गौरव आमचा मुख्यमंत्री आणि आमच्या उपमुख्यमंत्री अजित चावला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या समाजाचे संयुक्त अशी बैठक आहे. त्या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही झाला तर शिरोळ तालुक्यातल्या नगर बायका सगळं रस्त्यावर कमीत कमी 25,000 लोक या रस्त्यावर उपस्थित होते. या निमित्तानं शासनाला सांगतो आणि शासनाने ही दखल घ्यावी. यावेळी शिरोळ तालुका धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं नांदणी मंडळ अधिकारी श्रीमती नेसकर व कारकून रविकांत मुजारे यांना निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर सांगली महामार्गावरील वाहतूक या आंदोलनामुळे सुमारे 2 तासापेक्षा अधिक काळ ठप्प झाली होती. आंदोलकांपैकी काहींना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यानंतर वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली. दरम्यान शिरोळ तालुका मराठा मंडळाचे चंद्रकांत जाधव घुनकीकर, रघुनाथ देशिंगे, आम आदमी पार्टीचे आदम मुजावर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पैलवान विठ्ठल मोरे, सावकार मादनाईक, शैलेश अडके आदींनी धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणी व आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला या मोदी सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं गेले 2014 साली या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला आरक्षण देतो असं जे आश्वासन दिलेलं होतं मोदी साहेबांनी, तर 2014 ला आपल्या त्यांच्या भाजपचा अजेंडा होता, त्या अजेंड्यामध्ये आमचा विषय लावलेला होता आणि अजेंड्यामध्ये आम्हाला घालून आमची फसवणूक झालेली आहे. गेले 2000
काय गेले 70 वर्ष धनगर समाजाला गेल्या धनगर समाजाला 70 वर्ष या रक्त ड करून अडकून टाकलेलं आहे. आता धनगर समाजाची मुलं सुशिक्षित झालेले आहेत त्यांना समजतंय. आता मेहनत चालणारे धनगर समाज राहिलेला नाही त्यामुळे या सरकारला वर डोकं खाली पाय केल्याशिवाय की धनगर समाज स्वस्त बसणार नाही. उदगावसह शिरोळ तालुक्यातून धनगर समाज बांधव या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते. महानकर न्यूजसाठी अमर नलवडे उदगाव.